लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा। हाँ सब करा, आमच्या आरुचा सब्सक्राइब करा म्हणजे सब करा, बरोबर ना। हॅलो गाईज, मी आहे प्रणया कुळेकर आणि तुमचं भटकंती याच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज आम्ही आलो आहोत कोकणात, आता आम्ही रत्नागिरीत आहोत आणि ह्याच्या पुढचा स्टेशन असणार आहे राजापूर। तर राजापूरला आपण उतरणार आहोत, तर चला। नमस्कार मंडळी, माझं नाव चेतन कुळेकर आणि भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही आलो आहेत आत्ता घरी, मगाशी तुम्हाला दाखवलं होतं आम्ही ट्रेनचा प्रवास करत होतो आणि थेट कोकणातून तुमचं स्वागत आहे। आणि गेल्या वेळी गावचा व्हिडिओ टाकला होता, तो काकड्या वगैरे नव्हते, आता काकड्या झाल्या, तुम्हाला दाखवतो काकड्या। मित्रांनो, काकड्या झालेल्या आहेत गणपतीसाठी। तर एकंदरीत आज ऊन पडलं आहे, बघू शकता। आज गौरीपूजन आहे, तर तुम्हाला गौरीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी। खूप जबरदस्त वातावरण आहे आणि सकाळी पाऊस पडला होता आणि आता थोडंसं ऊन आहे। मित्रांनो, आमची आरू हे बघा पाया पडते पप्पाच्या। पाय पड, नमोकर। बाय, मला खाऊ, बाय मला खाऊ दे। हां माय देशील ना मका। हां बाय खाऊ देशील ना, मला खाऊ देशील ना, देशील किती पॅकेट आहे? हां हां ये आरू खाऊ घेऊन ये। खाऊ खाऊ दे मला, बाय खाऊ दे मला। माम खाल्लास? हा बाय मोदक मला दे। हा नाही एकट्याने खाणार मोदक? हा दे मला, दे दे दे। मला दुसरं देशील? हा दे मला, हाच पाहिजे। तर मंडळी, फायनली इकडे आपण काकड्या वगैरे बघितल्या आहेत। तर खूप ऊन पडलंय, तर वाजलेत आता 11:30 वाजलेत। तुम्हाला दाखवतो की
आमच्या बाबाने पण काही काजू वगैरे लावले आहेत आणि काही भाज्या वगैरे लावल्यात पावसातून. दरवेळी पावसातून भाज्या वगैरे लावत असतात, खूप मेहनत करत असतात. आणि काही काजू पण मी लहानपणी असताना काजू आणून त्यांना द्यायचो, तर त्यांची सगळी मेहनत आहे ती त्यांचीच आहे. तर इकडे आलो आहे तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा, हे काजू आहेत सगळे. आणि समोर तिकडे दिसते ते पूर्ण शेत आहे, भाताची शेती आमच्याकडे लावली जाते. आणि हे काजू आहेत. तर एप्रिल मेच्या दरम्यान काजूची थोडी लागवड होते. आणि हे समोर दिसत आहेत ना, हे मित्रांनो बाबांनी लावलेले वाल आहेत. वाल लावले आहेत आपण तिकडे, तिळे लावले आहेत, काळ्या तिळे लावले जातात. तर दरवर्षी बाबा काही ना काही करत असतात, खूप मेहनत करत असतात. आणि दाखवतो तुम्हाला इकडे, हे भेंडी आहेत, भेंडी पण धरली आहेत. आणि इकडे दोडकं वगैरे झालं, तिकडे रताळ्याच्या वेली वगैरे लावलेल्या आहेत. तर एकंदरीत बघायला गेलं तर सगळं काही ना काही कोकणामध्ये आमच्या इकडे कोकणी माणूस आमचा काही ना काही करत असतो. मित्रांनो, हे काय माहिती आहे का, हे बाबांनी बॉटलमध्ये लाल पाणी टाकलं आहे. काय असं वेगळं काय कारण नाही, कारण इकडे आमच्या इकडे वांदर येतात आणि म्हणजे माकड, तर खूप शेतीचं थोडंसं नुकसान करून जातात. तर त्यासाठी लावलं आहे, म्हणजे ते लावलं की जवळ येत नाहीत, साधारण लांबच राहतात. आणि हा पट्टा आहे तो सगळा पूर्ण शेतीचा आहे, भात शेतीचा आहे. समोर दिसतोय तो पट्टा. तर मंडळी आता फायनली जातोय घरी. खूप आई पण वाट बघत असेल, इकडे बाहेर आलो आहे, बागेमध्ये आलो, आईला सांगूनच आलो. आईने जेवण वगैरे केलं आहे मस्त, तर आता जेवायला जायचं आहे. आई वाट बघत असेल. आणि पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे आज काय वेजेस आहे, आज गौरीचे पूजन आहे. काही ठिकाणी गौरीला मटणाचं नैवेद्य वगैरे दाखवतात, तर काही प्रथा आहे, काही ठिकाणी चालली ती परंपरा पुढे चालत आलेले आहेत. तर आमच्याकडे सध्या वेजेस आहे, 2 वर्षापासून आम्ही सोडलं. चिकन मटण सध्या तर गणपती करत असताना करत नाही असं काही जणांचं म्हणणं आहे. तर चला जाऊया आणि नक्की जेवायला या आमच्याकडे. मी तुम्हाला इन्व्हिटेशन पण दिलं होतं स्टार्टिंगलाच, की वेळ भेटला तर आमच्याकडे तुम्ही येऊन जा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, चला.